राज्यभरात दिनांक 17 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला जात असतात. एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून एसटी महामंडळ तसेच रेल्वे विभागाकडून देखील विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यावेळी जळगाव व बुलढाण्यासह परिसरातील वारकरी आज मोठ्या उत्साहात भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे रक्षा खडसे यांनी विशेष गाडीची शिफारस केली होती. त्यानुसार या गाडीला मान्यता देत आज दिनांक 16 रोजी दुपारी 1:30 खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांशी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायांच्या दर्शनासाठी विशेष गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. जे आपले सगळे वारकरी संप्रदायाचे जे जेवढेही भक्त आहे किंवा वारकरी लोक आहे ते दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी जात असतात. आपण बघतो की म्हणजे 1 महिन्यापासून दिंडीच्या माध्यमातून बरेचसे लोक पंढरपूरला जात असतात आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारकडनं बऱ्याचशा शासकीय बसची पण व्यवस्था केली जाते. ट्रेनची सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते. पण जेव्हापासून मी खासदार झालेली आहे 2014 आणि त्यावेळेस एक संकल्प केला होता की आपण सुद्धा आपल्या मतदारसंघातल्या भाविकांसाठी मोफत रेल्वे सुरू केली पाहिजे की ज्याचा खर्च सगळं मी आणि माझं फाउंडेशन आम्ही करत असतो. तर माझ्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून मी हे परंपरा कायम ठेवलेली आहे. विठ्ठल चरणी एवढीच प्रार्थना करेल की महाराष्ट्रातली जी जनता आहे, आमचा शेतकरी बांधव आहे, याला नेहमी सुख समृद्धी त्याच्या दारी नांदो एवढी नक्कीच प्रार्थना मी करेन.